इथे मृदा आरोग्य दिवस साजरा महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग यांचा संयुक्त उपक्रम. महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्डे इथे राष्ट्रीय शेती शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृद आरोग्य पत्रिका शिफारशींवर आधारित रासायनिक खत व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण वर्ग आणि जागतिक मृदा दिवस हा संपन्न झाला. यामध्ये माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापनावर यावेळी माहिती देण्यात आली. तसेच शासनाच्या इतर अनुदान हे महा डीबीटी तत्वावर राबविण्यात येणार आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर उन्नत शेती समृद्ध शेती यांत्रिकीकरण योजना स्प्रिंकलर योजना गट शेती अभियान शेततळे प्रधानमंत्री पीक विमा योजना पंजाबराव देशमुख कृषी पुरस्कार योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजना यासारख्या विविध योजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली. जागतिक मृदा आरोग्य दिनानिमित्त मोजे बुर्डे इथे नागास्वामी महाराज मंदिरात सकाळी 10:30 प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षणात मृदा आरोग्य व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी पर्यावरण शास्त्र केंद्र येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नितीन कोंडे यांनी मार्गदर्शन केले. तर माती प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन डॉक्टर नीलम कांसे सहाय्यक प्राध्यापक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर यांनी केले. माहिती असावी या दृष्टिकोनातून एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम म्हणून एक प्रोग्राम रन केले जातो कॉलेजमध्ये, की ज्यामध्ये त्या मुलांनी शेतात येऊन किंवा गावात येऊन तुमचा जसा आता अडचणीचा भाग झाला आहे टेक्निकल, तो प्रत्येक अंगाने त्यांना सांगितला गेला. हा घेतलेला मातीचा नमुना मग माती परीक्षक प्रयोगशाळेत जाईल, तिथे ते सगळ्या अन्नद्रव्याची तपासणी करतील, साबण पाहतील, क्षारवाहकता पाहतील, चुनखडीचे प्रमाण पाहतील, सेंद्रिय गर्भाचं प्रमाण पाहतील आणि त्यानुसार पण खताचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. हे आरोग्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याच्यासाठी ते व्यवस्थित करायचे झाडी कडेकडेनी इकडून खडा झाली जवळपास. ही आता एवढी माती सफिशियंट आहे का खड्ड्याची, ही घ्यायची असे जवळपास 4 ते 5 ठिकाणची घ्यायची. तर जमिनीचा रंग पाहायचा आधी, हे निघालं पाहिजे पूर्णपणे. आणि हा जो खड्डा केलेला आहे याची पूर्ण माती आधी बाजूला करून घ्यायची. आता हा थोडा उथळ झाला, अजून खोल थोडासा पाहिजे होता. तर हा सगळं पूर्ण वीट सगळंच, त्याच्यात काही चालं नाही पाहिजे. इव्हन जेव्हा माती आपण गोळा करू त्याच्यानंतर ही पुन्हा सॅम्पल एकदा चेक करायचं नमुना तो, की त्याच्यात काही वीड किंवा दगड वगैरे काही गेलेला आहे का. पूर्ण हे करून घ्यायचं.